नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर, माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. आजची रेसिपी आहे चटपटीत लिंबू मिरचीचं लोणचं. या लोणच्यासाठी कुठलाही बाहेरचा मसाला मी वापरला नाहीये आणि करायची पद्धत अतिशय सोपी आहे. आज रेसिपी बरोबरच तुम्हाला मी लोणच्याची एक गंमत सांगते. ताटात डाव्या बाजूला आपण जे लोणचं घेतो ना, त्यांनी नुसती जेवणाची चवच नाही वाढत बरं का, तर ह्याच्यामध्ये प्रोबायोटिक्स नावाचे चांगले बॅक्टेरियाज असतात आणि भरपूर अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी पण असतं. तसंच लोणचं बघितलं की तोंडाला जे पाणी सुटतं त्यामुळे भूक वाढते, जेवण चांगलं जातं आणि आपलं पचनही सुधारतं. लोणच्याची जागा ताटाच्या डाव्या बाजूला असल्यामुळे हे बेतानेच खायचं आणि तुम्हाला जर ब्लड प्रेशर असेल तर हे टाळलेलंच बरं. तुम्ही माझे दोन ट्रेंडिंग व्हिडिओज बघितलेत का? बघितले नसतील तर जरूर बघा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनही दाबा, म्हणजे ज्या ज्या वेळी मी छान छान व्हिडिओज किंवा रेसिपीज पोस्ट करीन तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल. मी माझ्या घरच्या झाडाची भरपूर लिंब येतात तर हीच लिंब मी वापरणार आहे. तर इथे मी या मिरच्या छान स्वच्छ धुवून घेतल्यात आणि आता छान कोरड्या झाल्या. मिरची मी दाखवलीये त्या पद्धतीने चिरूया, अशी उभी धरून मधून कापायची. मिरची जर मोठी असेल तर असे तुकडे करून घ्यायचे. तिथे या मिरचीचे छोटे छोटे तुकडे केले तरी चालतात, पण ह्या अशा चिरून घ्यायच्या, म्हणजे त्याचा स्वाद चांगला लागतो. आणि असे त्याचे तुकडे करायचे छोटे छोटे. आता सगळ्या मिरच्या आपण अशा चिरून घेऊया. मी दाखवलं त्या पद्धतीने सगळ्या मिरच्या चिरून घ्या. आणि अशा मिरच्या चिरणं जर तुम्हाला कंटाळवाणं वाटत असेल तर तुम्ही सरळ असे कात्रीने त्याचे तुकडे करून घ्यायचे छोटे छोटे. चला, आता सगळ्या मिरच्या चिरून झाल्यात. आता एवढ्या मिरच्यांसाठी आपल्याला साधारण 10 ते 12 लिंब लागतील छोट्या साईजची. तर या लिंबाच्या आपण अशा चौकोनी फोडी करून घ्यायच्या. पंचवीस 30 मिरच्या आणि 10-12 लिंब. आता मी सगळ्या लिंबाच्या अशा फोडी करून घेते. आता ही लिंबही चिरून घेतली आहेत आणि मिरच्याही चिरून झाल्यात. आता एका काचेच्या बोलमध्ये आपण हे लिंबू आणि मिरची काढून घेऊया. ही माझी घरची जी लिंब आहे त्याचं सालही पातळ आहे आणि याच्यामध्ये बिया पण नाही आहे. तुम्ही पण पातळ सालीची लिंब वापरायची आणि त्यात जर बिया असतील भरपूर तर त्या बिया काढून टाकायचे. आता एका कडल्यामध्ये 5 चमचे मोहरीची डाळ, हा जो आपला रेग्युलर वापरातला चमचा आहे, 5 चमचे मोहरीची डाळ आहे ही आपण फक्त गरम करून घेणार आहोत. 12-15 लिंब आणि 25-30 मिरच्या जर आपण वापरल्या तर त्याच्यासाठी 5 चमचे डाळ वापरायची आहे मोहरीची. ती आपल्याला भाजायची नाहीये, पण आपण विकत आणतो त्याच्यामध्ये थोडस मॉइश्चर असतं, ते मॉइश्चर जावं इतपतच आपल्याला ते गरम करायचंय, म्हणजे आपलं लोणचं छान टिकेल. आता ही डाळ आपण दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया. या कढईमध्ये 1 वाटी तेल घालायचंय. आता या तेलामध्ये आपण 1.5 चमचा मेथ्या घालायच्या. या मेथ्या छान खमंग तळून घ्यायच्या. जरा तळायला लागला की गॅस बंद करून टाकायचा. आता या छान खमंग तळल्या गेल्यात, या आपण एका वाटीत काढून ठेवूया. तळलेल्या मेथ्या मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायच्या. खूप बारीक पूड पण नाही करायची आपल्याला, जाडसरच वाटायचं, नाही तर खूप कडवट होईल ते. आता या कोमट तेलामध्ये आपण ही मोहरीची डाळ घालूया. ही जी मेथीची आपण पूड बनवली आहे ती पण घालूया. दोन छोटे चमचे हिंग घालूया, 1 छोटा चमचा हळद घालूया आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं. आता तेल गार होतंय तोपर्यंत आपण बाटली स्टराईल करून घेऊया. स्वच्छ धुवून घेतलीये आणि त्याला गरम पाण्यामध्ये मी 10 मिनिट उकळवणार आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये ठेवलेलं जे लोणचं आहे ते वर्षभर टिकेल. थोड्या थोड्या वेळाने ही बाटली अशी फिरवायची, म्हणजे ती छान स्टराईल होते. आता या ज्या पाण्यात स्टराईल करून घेतलेल्या बाटल्या आहेत
हे आपल्याला टिश्यूने स्वच्छ पुसून घ्यायचे. तुम्ही स्वच्छ कापडाने पण पुसू शकता, पण टिश्यूने जरा जास्त निपटून येतं पाणी त्यातलं. हे झाकणही असं छान आतून पुसून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये आपण लिंबू तर घातलंच आहे, पण हे छान रसरसीत होण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये 2 लिंबाचा रस पण घालायचा आहे. रस घातल्यावर ही उरलेली जी सालं आहेत ती छान त्याचे छोटे छोटे तुकडे करून आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून टाकायचं. याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार 3 चमचे मीठ घालायचंय, आणि आपण जे गार केलेलं तेल आहे त्याच्यामध्ये आपण सगळी जिन्नस घातलेली आहेत ते तेल ह्याच्यामध्ये घालायचं, आणि हे असं छान मिक्स करून घ्यायचंय. आणि याच्यावर झाकण ठेवूया, आणि हे लोणचं छान 2-3 तास मुरू द्यायचंय आपल्याला बाटलीत भरायच्या आधी. आता 2-3 तास हे लोणचं छान मुरलंय. आता ही पाण्यात उकळून स्टराईल केलेली जी बाटली आहे त्याच्यात आपण हे लोणचं भरूया. मस्त लिंबू मिरची लोणचं तयार आहे. हे घट्ट झाकण बंद करून जर कोरड्या जागी ठेवलं तर छान वर्षभर टिकतं. चला मग पटपट हे लोणचं करून बघा. ह्याच्यामध्ये घरात असलेले जिन्नस वापरल्यामुळे घरच्या घरी पटकन करता येतं. कुठल्याही प्रकारचा मसाला ह्याच्यामध्ये वापरला नाहीये, तर जरूर करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवायला विसरू नका. थँक्यू. भेटूया पुढच्या भागात.